नमस्कार, मी श्वेता आरज, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पाहूया आता झटपट बातम्या। गोंदिया जिल्हा परिषदेचे आसोली गटाचे काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शेखर पटले यांचे निधन। मुलीबरोबर खेळतो सांगून भावाने 8 महिन्याच्या चिमुरडीवर केला बलात्कार। ओला आणि सुका असे वर्गीकरण न करणाऱ्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे अनुदान थांबवणार, नगरविकास विभागाचा इशारा। सरकार विरोधात दाखल करा मनुष्यवधाचा गुन्हा, अशोक चव्हाण यांची मागणी। पेट्रोल डिझेलचे दरवाढी विरोधात कोल्हापुरात शिवसेनेचा मोर्चा। नवी मुंबईकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनर मधून 14,000 किलो गोमांस नवी मुंबई पोलिसांनी केला जप्त। चुनाभट्टी पोलिसांची जिगरबाज कामगिरी, आगीच्या विळख्यातून वृद्धाची सुखरूप केली सुटका। विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी येत्या 2 फेब्रुवारीला 11वी 12वीच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांचा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे आंदोलन। पिंपरी चिंचवड शहर प्रदूषणाच्या विळख्यात, महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष। शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा सरकारचा प्रयत्न, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची माहिती। आता वेळ झाली इथेच थांबायची। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।